शाळांना सरकारचा झटका, शुल्क परतावा नसला तरी मोफत प्रवेश द्या, प्रशासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. वंचितांनी दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता यावं म्हणून राज्यात RTE प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्यानुसार बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क या कायद्याची 2012 अंमलबजावणी केली जाते. पण याआधीच राज्यातील बऱ्याच शाळांनी सरकारची मदत घेऊन शाळा उभारल्यात. काही शाळांना सरकारने अल्पभावात जमिनी दिल्यात, तर काही शाळांना सवलतीच्या दरात भाडेतत्वावर जमिनी दिल्यात. अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतला असलेल्या शाळांना RTE प्रवेशाचा शुल्क परवताही दिला जातो. तो बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने नव्यानं घेतला आहे. शाळांनी आकारलेले शुल्क शैक्षणिक पोर्टलवर शिवाय RTI किंवा सरळ पोर्टल प्रसिद्ध करणं आवश्यक आहे. अशा शाळांनाच पुढे शुल्क परतावा दिला जाणार आहे. या नियमांचं पालन न करणाऱ्या शाळांचा शुल्क परतावा थकीत ठेवला जाणार आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. RTE 2009 या कायद्याअंतर्गत 25% विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देताना शासनाने जो सवलतीच्या दरातील जागेसंदर्भात GR काढलेला आहे तो चुकीचा आहे. शाळेतील मुलांची गुणवत्ता टिकवायची असेल तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या सर्वस्वी फीवर चालतात. शासनाच्या नियमाप्रमाणे 25% मुलांना मोफत शिक्षण देताना सर्व सोयी सुविधा व गुणवत्ता टिकवायची असेल तर फंड लागतो. म्हणून शासनाचा हा GR चुकीचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर सध्या एक चर्चा चालू आहे आणि त्या चर्चेनुसार इंग्रजी शाळांच्या मुलांच्या 25% प्रवेशामध्ये जी शासनानं ते 25% प्रवेश द्यायला सांगितले ते फीस द्यावी किंवा देऊ नये या संदर्भात. तर माझं असं मत आहे की नवीन असलेल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना खऱ्या अर्थानं आर्थिक पाठबळ शासनानं देणं अपेक्षित आहे. म्हणून त्यांना कुठल्याही अटीशिवाय अशा 25% मुलांची फीस द्यायला हरकत नाही. या उलट ज्या सबळ मोठ्या संस्था आहेत आणि ज्यांनी पुणे इंग्रजी शाळा चालू केलेली आहे त्यांना स्वतःचं युनिट आहे आणि त्यांच्याकडं त्यांनी ते भाडं तर घेतलेलं आहे शासनाकडनं किंवा शासनाच्या कमी किमतीच्या जागा घेतलेली. त्यांनी त्या भाड्याची घोषणा मागणी न करता शासनाला सांगितलं पाहिजे की आम्हाला 25% रक्कम नको, आम्ही आमच्या उत्पन्नातून ते भागू. त्यासोबतच जर विचार केला तर एकंदरीत मुलाचा आधार क्रमांक देण्याबद्दल कुठली अडचण नाही, ती सर्व देऊन करायला हरकत नाही आणि त्याच्यामध्ये लिहायला हरकत नाही. जर फी घेतली असेल मुलांनी तर ती जरूर जरूर त्याच्यामध्ये लिहायला पाहिजे. या उलट आहे संस्थेला शासनाची मदत ही आवश्यक असल्यामुळे संस्थेनं मोठ्या स्वरूपामध्ये कुठल्याही अडीअडचणीशिवाय संस्थांना मदत करावी अशीच आमची इच्छा असणार आहे.